अकोले जिल्ह्यात येत असलेल्या चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव ते डोणगाव रोडवर येत असलेल्या जंगलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। पोलीस अज्ञात खून झालेल्या इसमाचा व आरोपीचा शोध घेत होते। तपास सुरू असताना सदर इसमाची हत्या केल्याचं समोर आले, मात्र पोलिसांजवळ कोणताच सुगाव नसताना अकोले स्थानिक गुन्हे शाखा तसेच चांदणी पोलिसांनी अत्यंत शतफीने तपास करून ह्या खून प्रकरणातील आरोपीस 48 तासाच्या आत जेरबंद केले आहे। ह्या संदर्भात पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले जिल्ह्यातील चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 11 जानेवारी रोजी एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर चांदणी पोलीस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवून मृतक इसम नेमका कोण व कुठला आहे ह्याचा शोध घेण्यास सुरुवात करीत असताना सदर इसम हा बुलढाणा जिल्ह्यातील येत असलेल्या मेहकर तालुक्यातील सेंडला येथील सदाशिव तुळशीराम पवार असल्याचे निष्पन्न झाले। शेतात पिकाची पाहणी करण्यास गेलेले सदाशिव पवार हे घरी परतलेच नसल्याने ह्या विरोधात डोणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता। चांदणी पोलीस स्टेशनमध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी एक एडीआर दाखल झाला होता। त्याच्यामध्ये मृतक हा संशयितरित्या मृत्यू पावला होता। त्याच्या अनुषंगाने त्याचा PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर 302 अनोळखी व्यक्तींविरुद्ध चांदणी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने पुढचा तपास समांतर तपास LCB मार्फत पण करण्यात येत होता आणि चांदणी पोलीस स्टेशन देखील त्याच्यामध्ये मदत करत होते। तर ह्या ह्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की जे आरोपी आहेत ते पैशांच्या व्यवहारातून हा मृतकाचा या ठिकाणी मृत्यू करण्यात आलेला आहे। साधारणतः सोन्याच्या बदल्या पैशाच्या बदल्यामध्ये सोनं देतो अशी या ठिकाणी घटना समोर येत असल्यामुळे आणि त्याच्या बाबतीत देण्यामध्ये टाळाटाळ करण्यात आल्यामुळे मृतकाचा खून करण्यात आलेला आहे आणि सदर तपास हा कोणत्याही प्रकारचा हातामध्ये इव्हिडन्स नसताना समांतर तपास या ठिकाणी LCB मार्फत करून 48 तासाच्या आतमध्ये आरोपींना अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। रवींद्र सुरुषे, झुमो न्यूज, मेहकर।